जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आज शक्ती सोलार पंपाचा जे एक छोटासा रिव्ह्यू आहे तर तो बघणार आहोत. तर साधारण 7.5 HP चा हा सोलार पंप आहे. याबरोबर आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू किंवा मग ओरल जे स्ट्रक्चर आहे तर ते दाखवणार आहे मी आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना, त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. म्हणजे आपल्या मित्रांना जे शक्ती सोलार पंप आहे तर तो कशाप्रकारे आहे तर हे आपल्याला समजणार आहे. तर मित्रांनो, याआधी आपण इकोजेन सोलार पंपाचा कस्टमर केअर सपोर्ट कसा आहे त्याच्यावर कस्टमर केअर सपोर्टसाठी जे व्यक्ती आलेले आहेत तर त्यांचं एक थोडक्यात मार्गदर्शन वगैरे जे आहे तर ते दाखवलेलं आहे. साधारण आपण आता शक्ती सोलार पंपाचं पाणी बघू शकता. कुठलाही पंप घ्या यासाठी 7.5 HP चा जो सोलार पंप आहे शक्ती सोलार पंप, त्यासाठी 2.5 इंचीचाच पाईप जो आहे तर तो आपल्याला देण्यात येत असतो. तर अशा प्रकारे जे स्ट्रक्चर आहे तर सोलार पॅनलसाठी, तर या ठिकाणी एक 9 प्लेट ह्या मोठ्या पॅनलवर आहे जो आपल्या समोर दिसत आहे. त्यानंतर पुढील ज्या 4 प्लेट आहे तर ते पलीकडच्या साईडने आहे तर ते देखील दाखवतो मी आपल्याला. साधारण टोटल 9 × 4 = 13 अशा प्रकारे 7.5 HP साठी 13 प्रकारच्या म्हणजे 13 सोलार पॅनल आहेत. त्याचबरोबर मध्यभागी जे आपल्याला उभं पाईप दिसत आहे तर ते वीज आहेत जी, तर ती सोलारकडे ॲट्रॅक्ट न होता खाली जमिनीत जाण्यासाठी आहे. त्याचबरोबर याचा कंट्रोलर थोडासा वेगळा आहे. ऑन ऑफसाठी डायरेक्ट अशा प्रकारे बटन आहे, खाली वेगळा स्विच वगैरे काही देण्यात आलं नाही. त्यानंतर याला स्टार्टरसाठी म्हणजेच कंट्रोलरसाठी कूलर फॅन वगैरे आहे आणि हा त्याचा पॉवर सप्लायचा एक बॉक्स देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा. शक्ती सोलार पंपाचे जे मटेरियल आहे तर ते सर्व शक्ती कंपनीचेच आहे. त्यांचे सर्व पॅनल, त्याचबरोबर पंप, ते स्ट्रक्चर वगैरे जे आहे तर ते शक्ती कंपनी म्हणजे शक्ती सोलार पंप कंपनीचेच स्वतःचेच मटेरियल या ठिकाणी जे आहे तर ते वापरले जाते.